गेल्या अनेक महिन्यांपासून विटा येथील ग्रामीण रुग्णालयात रेबीजसह औषधांचा तुटवडा होता. याबाबत सेवेस्टारने आवाज उठवला. याची गंभीर दखल घेऊन रुग्णालयात रेबीजसह औषधे उपलब्ध झाली आहेत. च्या एक महिन्यामध्ये आमच्या दवाखान्यामध्ये जे कुत्रं चावल्यानंतर जी काही लस असते इंजेक्शन रेबीपूर, तर हे थोडंसं संपलेलं होतं. कारण हा दवाखाना IPHS असल्यामुळं आणि ह्या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा दवाखाना असल्यामुळं कुत्रं चावलेली आमच्याकडं रुग्णांची संख्या अतिशय जास्त प्रमाणात आहे. त्यामानानं ज्या प्रमाणात लस पुरवठा व्हायला पाहिजे त्याप्रमाणे पुरवठा होत नाही. बऱ्याचशा डिस्टंट प्लेसेसवरनं हे जे रुग्ण असतात ते आमच्या दवाखान्यात येतात. त्याच्यामुळं लस संपलेली होती. लगेच आम्ही ॲक्शन्स घेऊन आम्हाला आत्ता सध्या रेबीजची लस आहे ती जिल्हास्तरावरून आणलेली आहे. सर्व रुग्णांच्यासाठी रेबीज लस आता या दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बरीच औषधं आमच्या दवाखान्यामध्ये आहेत. आता सध्या सर्वच औषधं आहेत, कुठलेही जे औषध नाही असं नाही. IPHS खाली असणाऱ्या ज्या सर्व फॅसिलिटी आहेत त्या सर्व फॅसिलिटी आमच्या दवाखान्यामध्ये आहेत. दवाखान्यामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 15 सीझर झालेले आहेत. या ठिकाणी अनास्थेटिस भूल देणाऱ्या डॉक्टरांची इथून बदली झालेली आहे. तरीसुद्धा आम्ही भूल देणाऱ्या डॉक्टरना, जे विट्यात भूल तज्ज्ञ डॉक्टर आहेत, यांना आम्ही या दवाखान्यामध्ये बोलावून जे गरजू पेशंट आहेत ज्या पेशंटना सीझरची गरज आहे असे सर्व पेशंटना आम्ही सीझरची उपलब्धता इथं करून देतो आहे. आमच्या परिणामी चांगल्या सर्व्हिसेस ग्रामीण रुग्णालयासाठी देतो आहे. धन्यवाद. विटा ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर अनेक जण नाराज होते. शंकर मोहिते यांनी याबाबत रुग्णालयाच्या नियामक मंडळाचा राजीनामा दिला होता. डॉक्टर व अधिकारी उपस्थित नसणे, औषधांचा तुटवडा व अनेक कारणांनी हे रुग्णालय चर्चेत होते. याबाबतचे सेवेस्टारने ही बाब समोर आणली. याचीच गंभीर दखल घेत रुग्णालयात सेवा मिळू लागल्या आहेत. तर सेवेस्टार हे खानापूर तालुक्यासाठी एक मानाचा बिंदू झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अलीकडच्या काळामध्ये त्यांचं जर सगळं काम बघितलं तर अतिशय खऱ्या अर्थाने प्रशासन व्यवस्था किंवा सगळी ग्रामीण व्यवस्था अलर्ट ठेवण्याचं काम केलेलं आहे. आरोग्य विभागामध्ये काही दिवसापूर्वी आपल्याकडे रेबीजच्या लस ह्या उपलब्ध नव्हत्या. त्यावेळेला हा विषय सेवेस्टारनी उचलून धरला. खऱ्या अर्थाने ही जी व्यवस्था त्यांनी उचलून धरल्यामुळं त्या ठिकाणी त्या रेबीजच्या लस त्या उपलब्ध झाल्या. खरं तर मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि तमाम जनतेच्या वतीनं सेवेस्टार या चॅनलचं मी आभार मानतो. त्यांनी अशाच पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीचं काम भविष्यासुद्धा मध्ये करावं अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आवाहन करतो. चंद्रकांत जाधव, सेवेस्टार न्यूज, विटा. विटा शहरासह खानापूर तालुक्यातील रुग्णालयांची 4 जणांच्या पथकाद्वारे तपासणी सुरू करण्यात आल्याने वैद्यकीय व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 4 जणांच्या पथकात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस अधिकारी, महसूल कर्मचारी व तालुका वैद्यकीय अधिकारी हे काम पाहणार आहे. तर या सर्व दवाखान्याची क्रॅश ड्राईव्ह फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द हॉस्पिटल्स असा ड्राईव्ह आम्हाला आपल्या जिल्ह्यातील सर्व जे आपले पोलीस अधीक्षक साहेब आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत, जिल्हाधिकारी साहेब आहेत, या सगळ्यांच्या आणि आमचे सिव्हिल सर्जन साहेब, आमचे DHO साहेब या सगळ्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी आम्ही आता क्रॅश मोहीम किंवा आपण धडक मोहीम अशा प्रकारे आम्ही आमच्या खानापूर तालुक्यामध्ये आजपासून राबवत आहोत. सर्व दवाखाने, सर्व जे आता जिथं जिथं डॉक्टर कार्यरत आहेत, जिथं जिथं गर्भपात करत असलेली सेंटर्स आहेत, तर अशा सर्व ठिकाणी आमची जी काही आता टीम तयार केलेली आहेत, तर ती आम्ही टीम तयार केलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही आजपासून हे सर्व दवाखाने स्वतः तिथं जाऊन त्याची तपासणी करणार आहोत. हे पथक तालुक्यातील रुग्णालय, सोनोग्राफी केंद्रे, गर्भपात केंद्रे याची तपासणी करणार असून सोनोग्राफी नोंदणीकृत डॉक्टर्स,
नोंदणी प्रमाणपत्र, MTP केंद्रे, नर्सिंग होम याची माहिती घेणार आहेत. त्यामुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे तणाले आहेत. चंद्रकांत जाधव, सेव्हन स्टार न्यूज, विटा. बलवडी भावणी तालुका खानापूर येथील महिलांचा महिला दिनी सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी सुरेखा पवार, वंदना चव्हाण व मंगल चव्हाण यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास, फुले प्रेमी संपत जाधव, सातारा माऊली संस्थेच्या जयश्री वायदंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त ज्योतिबा फुलेंचे जन्मगाव कटगुण या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संपतराव पवार, प्राध्यापक कासकर, BD कुंभार, पत्रकार दीपक पवार, सयाजी जाधव उपस्थित होते. चंद्रकांत जाधव, सेव्हन स्टार न्यूज, विटा. म्हैसाळ स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी कोणत्याही दोषी अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशारा सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी दिला आहे. तसेच या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणामार्फत तपास करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आणि ज्यांनी हे दोषी असतील त्यांच्याकडनंच तपास यंत्रणा केली जाणार नाही. जे नवी कट्ट्यामध्ये अधिकारी घालून चांगल्या पद्धतीनं सखोल पारदर्शीपणानं याची चौकशी केली जाईल. अशी आजच्या घडीला आपल्याला कुठेही कोण राजकीय त्याच्यामध्ये नाव आमच्यापर्यंत आलेले नाही. पण कुणीही असलं तरी एवढी मोठी भयानक ही दुर्घटना करणारी ही माणसं आहेत तेव्हा कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही, कुणालाही यामध्ये दया क्षमा असणार नाही एवढा विश्वास तुम्हाला जिल्ह्याचा खासदार यांना त्यांनी मी देतो. त्याचा 100% पाठपुरावा केला जाईल. मी स्वतः आमचे आरोग्य मंत्री देशाचे JP नड्डा साहेब यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे. देशातली एक कमिटी या कर्नाटकवर बॉर्डरवर असल्यामुळं कर्नाटक आणि महाराष्ट्र या कुठेतरी राज्यांचा यामध्ये कुठं अडचणीचा भाग राहू नये म्हणून केंद्राला सुद्धा विनंती करून या बाबतीमध्ये मी एक कमिटी पाठवतोय. आणि ह्या दोन कायद्यामध्ये काय बदल करावे लागतील लोकसभेमध्ये हा विषय मांडून याच्यामधल्या असणाऱ्या त्रुटी कायद्यामध्ये याही मी पूर्णत्वाला नेऊन याचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या आरोग्य अधिकाऱ्यांच्या विषयी शंका आहे, त्यांच्या काम व्यवस्थित केले नाही. वाशिम जिल्हा परिषद जिल्हा कृषी विकास अधिकारी आबा गेंबा धापाते यांना HDPE पाईपचे 17 लाख रुपयाचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी वाशिम लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील HDPE पाईप तयार करणाऱ्या कंपनीने वाशिम जिल्हा परिषदला 2016 पाईप पुरवठा केला होता. त्याचे जवळपास 17 लाख रुपयाचे बिल करण्याकरिता 19% प्रमाणे 3,20,000 रुपये रकमेची मागणी करीत असल्याची तक्रारकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. शेवटी 16% 2,74,000 रुपये प्रमाणे देण्याचे निश्चित झाले. आबा धापते यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराची लाच स्वीकारली नाही. पण तक्रारदाराकडून आपण लाच मागण्याचे त्यांनी मान्य केल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच करत धापते यांना ताब्यात घेतले. विनोद तायडे, सेव्हन स्टार न्यूज, वाशिम. पंढरपूर येथे रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकच्या बाजूला ठेवलेल्या दगडाला मोटरसायकलस्वार धडकून 1 जण ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवार दिनांक 9 रोजी रात्री 8 सुमारास घडली. धडकेत हिंगणगावचे बालचंद अलिबास तांबोळी वय 50 ठार झाले आहेत तर अण्णाप्पा कुंभार जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, हिंगणगाव तालुका कवटेमंगा येथील बालचंद तांबोळी व अण्णाप्पा कुंभार हे मोटरसायकल क्रमांक MH 10B 72 हे बेनूर तालुका जतेतून कवटेमंगाकडे येत होते. केरेवाडी नजीक रस्त्यालगत वाहने भरला ट्रक बंद अवस्थेत उभा होता. बंद अवस्थेत असलेल्या ट्रक भोवती दगड ठेवले होते. दरम्यान गुरुवार 9 रोजी रात्री 8 सुमारास मोटरसायकलची थांबलेल्या ट्रकच्या बाजूला असलेल्या दगडाला धडक बसल्याने धडकेत बालचंद तांबोळी यांच्या डोक्याला मार बसल्याने उपचारासाठी मिरजकडे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला तर मोटरसायकलवरून अण्णासो कुंभार त्यांना उपचारार्थ मिरजेत दाखल केले आहे. सनी लोंडे, सेव्हन स्टार न्यूज, कवटेमंगा. डायबिटीस बाबत लोकांनी जागरूक राहून डायबिटीस आजाराचा पाठपुरावा केला पाहिजे, आपल्यापासून डायबिटीस मुक्त झाला पाहिजे असे मत योगगुरु विजय लोहार यांनी व्यक्त केले. महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी लोहार बोलत होते. यावेळी कार्यक्रमास कोल्हापूर विद्यापीठाच्या शिक्षण विभागाच्या अधिष्ठाता मेघाताई गुळवणी यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी शुभांगी पाटील, सुप्रिया जाधव, पंचायत समिती सदस्य कविता देवकर, सुप्रिया चव्हाण, रसिका मकदूम
या सर्व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली रोकडे, आभार साक्षी माने हिने मानले. रमेश जाधव, सेव्हन स्टार न्यूज, विटा. संत निरंकारी मिशनच्या सद्गुरु माता सविंदर हरदेव महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आज सांगली ते संजय भोकरे कॉलेजच्या मैदानावर विशाल निरंकारी संत समागम आयोजित करण्यात आला आहे. कवठे मंगल शहरातून देशी रोड ते जंगलो रॅली काढून हजारो भाविक सांगलीकडे रवाना झाले आहे. पुन्हा भेटू ताज्या व ठळक घडामोडींसह. पाहत रहा सेव्हन स्टार एक्सप्रेस. नमस्कार.